विधानसभा निवडणुकीच्या काळात वोडाफोन आयडिया कंपनीच्या नेटवर्कला अडथळे येत आहेत. निवडणूक निष्पक्ष होण्यासाठी या कंपन्यांनी वेळेवर नेटवर्क नादुरुस्त होऊ नये असे प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केलंय. नेटवर्क वेगवान होण्यासाठी आम्ही आपल्या क्षेत्रातील नेटवर्कमध्ये सुधारणा करीत आहोत, त्यामुळे पुढील काही काळात नेटवर्कचा चढउतार सहन करावा लागू शकतो, अशा प्रकारचे संदेश ग्राहकांना पाठवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर EVM हॅक करण्यासाठी मोबाईल नेटवर्क वापरले जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त करत प्रेरणा बलकवडे यांनी आवाहन केले. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मोबाईल नेटवर्क कंपन्या ज्या आहेत यांचे मेसेज व फोन पण येतात की नेटवर्कचे काम चालू आहे, टॉवरचे काम चालू आहे, त्यामुळे नेटवर्कमध्ये असुविधा होणार आहेत. तर माझं ऐन निवडणुकीच्या वेळेला आहे असं नेटवर्कचं काम का सुरू केलेलं आहे आणि असं नेटवर्क फ्लक्चुएट का होतं आहे याच्यामध्ये माझ्या मनात एक शंका आली. कदाचित ती चुकीचीही असू शकते, पण ऐन निवडणुकीच्या वेळेला हे असं नेटवर्कचं काम सुरू करणं म्हणजे कुठेतरी EVM सोबत छेडछाड देखील होऊ शकते असं मनात एक शंका येते आहे. आणि EVM हॅक करण्याचे प्रकार जे मागे आपण अनेक आंदोलनं देखील केले तर ते होऊ शकतात, म्हणून माझी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अशी विनंती आहे की आपली निवडणूक होईपर्यंत हे नेटवर्कचे काम किंवा जे काही नेटवर्क टॉवर्सचे काम चालू आहे ते बंद करण्यात यावे आणि काळजी घेण्यात यावी की कुठल्याही प्रकारे EVM सोबत छेडछाड होऊ नये. मतदान हे आपलं मूलभूत अधिकार आहे आणि ते पारदर्शकपणे पार पाडावं एवढीच विनंती. धन्यवाद. 9 News Bureau, नाशिक.